परीक्षकांचं स्वागत झालेलं आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत या महाअंतिम सोहळ्याला। हुबाई पूजा या पर्वतले कलाकार ज्या पद्धतीने हिट झाले त्याच पद्धतीने काही व्यक्तिरेखा सुद्धा त्यांनी साकारलेल्या हिट झाल्या। ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांनी साकारलेला सर्जेराव आणि विमलाचे तर मग काय म्हणतात त्याला सिक्वेल पण निघाले। तर यातलीच विमला ही परदेशवारीवरून घरी आलेली आहे, बघूयात मग परदेशात काय घडलंय। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत। आयला इमानतळावर आला कल्ला करू नका जोडण मारतील इथं। अरे माझ्या साहेबांचा फोन आला, बोलतो जरा थांबा जरा। हा नमस्कार साहेब, हे सर्जेराव तोलतुंबडे बोलतोय। हा करेक्ट, एकदम परफेक्ट अंदाज आहे तुमचा। आज या ठिकाणी तोलतुंबडे गावचा पहिला माणूस आहे ज्यानं स्वित्झर्लंड मध्ये स्विस बँकेमध्ये आपला अकाउंट ओपन केलेला आहे। कसं काय म्हणजे काय, माझी लाडाची इमला स्वित्झर्लंडला गेलेलं खातं ओपन करायला तिला पाठवलं, तुम्ही किती कोटी भरले, तुम्हाला काय करायचंय? तिच्यायला आम्ही इतक्या वेळ तुम्हाला विचारलं, तुम्ही एकदा भी आम्हाला सांगितलं का आम्हाला किती वय नाहीत म्हणून? साहेब मला काय तोंड तुम्ही बंद करायला सांगताय? तिच्या मायला आज या ठिकाणी फाट्यावर मारला मी तुमचा पक्ष। साहेब स्वित्झर्लंड मध्ये मी स्विस बँकेत खातं ओपन केतात कोणाच्या बाला घाबरत नाही मी। माझा स्वतःचा पक्ष आता मी उभा करतो, माझ्या जीवावर इलेक्शन लढवणार आहे मी। कोण ठेव ठेव फोन आहे तिच्या आईला अजूनही मान कसं घालून आली इमला माझ्या ए आली आली ग इमला बाई इमला बाई आली। आज या ठिकाणी माझी लाडाची इमला उर्फ विद्या बालन स्वित्झर्लंडवर सुखरूप आलेले ह्याबद्दल मला लय आनंद झालेला आहे। महात्मा फुल्यांनी आज या ठिकाणी पोरींसाठी पहिली शाळा काढली होती, त्याला 125 वर्षानं कवीना असं फळ आलेलं आहे तर मला लय आनंद झालेला आहे। फुकटचा मिळाला म्हणून केवढा जीव काढा त्याच्यावर, संत्राचा असाच करत जायचं काय? चला निघा चला, ए चल 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 चला आता चला चला। माझी इमला ग बाई इमला आलीस का तू? इमले मला एकदा सांग कसं झालं ग स्वित्झर्लंड, कशी झाली पिकनिक, कसं वाटलं तुला? सर्जेराव मी तुम्हाला काय सांगू? अगं काय वाटतं ते सांग, काय वाटतं ते ऐकायला मी तडफडा लागलेला आहे। मी तुला सांगतो फक्त पहिल्यांदा आधी मला ना स्विस बँकेचा अकाउंट नंबर सांग, साहेबांच्या तोंडावर मारायचा मला तिकडे पाठच करून टाकतो, पैसे आले की लगेच तिकडे सगळे भरायला मोकळे सांग पटकन सांग। जरा व्यवस्थित सांग, कळत नाही मला काय काय म्हणतीस तू। तुम्ही 15 दिवसात स्वीडिश बिशिडिश शिकून आलीस का तू तिकडं? अगं कुठल्या भाषेत मला काय सांगायलीस ते मला काहीच कळना झालंय। सर्जेराव मी रडाले। अगं ही तर बायकांची ग्लोबल लँग्वेज आहे, त्याला काय अक्कल लागते कळायला? सर्जेराव मी काय पण शॉपिंग केलं नाही का? नाही केलं। कशाला काटकसर करायची, मी कुठं बोलणार होतो तुला? अगं एवढी स्वित्झर्लंडला गेली सर महागडी एकदम इचलकरंजी साडी आणायची नाही का तिकडनं? तिकडे कोणाड्यामध्ये आपण एक ताजमहल ठेवायचं ठरवलं होतं। अगं माझ्यासाठी एखादा गॉगल किंवा एखादा रॅडोचं घडा बिडा आणायला नाहीस का तू? कसलं रॅडोचं घडा, चंदा रॅडो झालेला आहे तिकडं। अगं सगळे पैसे तू बँकेत जमा केलीस की काय? नाही, मी दंड भरला। कसला
कसला दंड भरला? अगं तू काय पीटी साखर नेली होतीस का हिरोईन म्हणून? काय लष्कर अतिरिक्त नेली होतीस का बॉडीगार्ड म्हणून? परक्या मुलकात गेल्यानंतर 10-5 रुपये दंड होतो, त्यासाठी रडायचं कसला एवढे? सर्जेराव मी 10-5 रुपयेच परत आणले, बाकी समजा दंड भरला. मी तुमचे पैसे स्विस बँकेत नाही भरलेत. तू पैसे भरले स्वित्झर्लंड मध्ये? एक रुपया भरला नाही बँकेमध्ये? नाही. जोड्यान मारलं पाहिजे का पैसे भरले नाही तू? मला तुम्ही इथं मुंबईला सोडलं आणि फायनल चेकिंग वाली बाई तिनं बासाक्कन माझी बॅग उघडली, मला म्हणाली तुमचे हे सगळे लोणची पापड कोयताचं तिकट काय पण नेता येणार नाही. हो मी म्हटलं ये भवाने कुणाशी बोलते कळतं का? सर्जेराव तोल तुमड्यांची मिशेष आहे. तुमचं नाव सांगितल्याबरोबर माझी बॅग डायरेक्ट पट्ट्यावर. नंतर कोणी हिंमतच केली नाही बॅग उघडून बघायची. राष्ट्रीय स्तरावर वट आहे ग माझा. पण इमे मला मुद्द्याच सांगशील का, ह्याच्यामध्ये दंड कुणी कुणाकडनं का घेतलेला आहे? दंड मी तिकडं तुम्हाला जरा पण दम निघत नाहीये म्हणून आता लगेच सांगून टाक. तू आरोप करू नको, एका पोरावर थांबलेला दम काय निघत मला? दंड कुठं भरला असते सांगा मला? सांगते, ओरडू नका. दंड मी तिकडे गेल्या गेल्या विमानतळावर भरला स्वित्झर्लंडला. कसला? कसला म्हणजे काय? अनपॅक फूड म्हणजे? अहो त्यांच्या तिकडं ना आपले सगळे पदार्थ ना असे उघडे वागडे निघाले चालत नाही म्हणून ते मी बापेला सांगितलं. डुचक्या डोळे फुटले काय तुझे? चांगल्या 2-4 प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन त्याच्या चमच्या चमच्यानं लोणचं भरलंय मी. मग ह्याच्यामध्ये दंड कुठं भरला आता? तो म्हणला की हे हायजीन नाही आहे. हायजीन का काय म्हणून तिथं $100 दंड भरला. $100 हायजीन एवढं महाग आहे तिथं? अगं पण हे झालं $100, पुढचे पैसे कुठे गेले सगळे? नाही नाही, तुम्ही माझी राहायची सोय तिकडे रामभाऊनी सोनिया वहिनीकडे केली होती ना. सोनिया वहिनीना उपीटच करता येत नाही. मी त्यांना म्हणलं मी शिकवते, तो घरातला कडीपत्ता संपलं होता. मी त्यांना म्हणलं हरकत नाही बाहेरून आणू. रामभाऊ मला म्हणले जाताय तर वहिनी माझी नवी कोरी गाडी घेऊन जा. सर्जेराव रामभाऊनी नवीन गाडी घेतली ना तर त्या गाडी घेणाऱ्यानं त्यांना फसिवलं. म्हणजे? त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग डाव्या बाजूला आहे. तुम्ही उलटी बसले असेल तू? उलटी नाही बरोबर बसली होती, एक दोनदा गदा गदा हलवून बी बघितलं. डाव्या बाजूला स्टेअरिंग, म्हटलं जाऊ दे हौशेन नवीन गाडी घेतली आपण कशाला बोला म्हणून मी गाडी घेऊन नेल. पण मी म्हटलं मी नियम मोडणार नाही. गाडी घेतली नी राईट न बराबर चाललो होते. आल्या ना समोरून 2-4 गाड्या, मला वाटलं पहिल्यांदा बाई चालवते म्हणून हुल देत असतील. बघितलं बघितलं दिला हेच का मारला कट. 2 जण गेले रस्त्याच्या खाली. रस्ता नाही गुळगुळीत होता म्हणून फास्टात एकदम टर्न मारला ना, तर 4 मवाली मोटरसायकल वरून माझ्या मागे लागले. सर्जेराव मी तुम्हाला काय शीग्रेडची फिल्म सांगायलीस तिकडची स्टोरी का? गंडवालीस मला इथं तू? गंडवाले नाही खरं सांगते, 4 मवाली मागे लागले. मी खरं तर त्यांना चुकवत चुकवत निघाले होते पण त्यांनी घातली गाडीमध्ये आणि हुज्जत घालायला लागले. ते पोलीस होते म्हणे. मग काय, मी कसं ओळखणार हे पोलीस आहेत म्हणून? आता पोलीस म्हटल्यावर हवालदाराचा ड्रेस हवा की नाही? चांगली खाकी पॅन्ट वांढरा शर्ट टोपी काय बी नाही सर्जेराव. आपल्याला गाडीची बी अक्कल नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुम्ही सिद्ध करून आलेला. तसं नाही सर्जेराव, तुला साधा तिकडचा पोलीस ओळखता आला नाही. मला सांगा कसं ओळखणार, एकाचं बी पोट सुटलेलं नव्हतं. असं बघायला लागलं ना तो सगळे देखणे एकदम असं भांग बिंग पाडलेले हिरोवानी. आणि सर्जेराव बोललं बोललं तर इतकं आदबीनं की कुणी ओळखून दाखवावा हा पोलीस आहे म्हणून. अगं मग काय झालं पुढं? मग काय त्यांनी फाडल्या पटापटा 15-20 पावत्या भरल्या. 15-20 पावत्या? पहिला दंड भरला मी सिग्नल मोडला म्हणून. मला सांगा सिग्नल मोडला म्हणून कुणी दंड भरत? एवढं काय नाही येते तसं काही. मग तेच तर मी म्हणलं त्याला एवढं काही नसतं. त्याच्यानंतर मला म्हणला ओ बाई तुम्ही गाडी नो एंट्री मध्ये घातली. आता मला सांगा आपल्या गावच्या जत्रेत किती गर्दी असते? नाही की नाही मी फरमात एकदम आपली गाडी तिथं मी म्हटलं इथं रस्त्यावर चिटपा करू नाही तर घातली नो एंट्रीत गाडी. मला सांगा त्याच्यासाठी एवढा दंड घ्यायचा असतो? काही करायचंच नाहीये. तेच तर मी म्हणलं. मग मला म्हणलं लायसन दाखवा. म्हटलं हे बघा विमल सर्जेराव टल तुमडे. सोडला असेल ना? नाही. तो म्हणला हे लायसन नाही गाडीचं लायसन दाखवा. म्हटलं मसण्या माझ्या देशात मी लायसन काढलं नाही, तुझ्या परक्या देशाशी माझा काय संबंध? नाही बरोबर कसला, एवढा मोठा दंड घेतला त्यानं माझ्याकडून सोडच ना बाप्या. हे असे प्रसंग इथं शहरात घडतात तेव्हा तू जीव काढतीस पोलिसांचा, तिथे काय झालं तू तुला? मग एवढा कसा दंड भरायचा? कॅस्टिंग बोलून बाजूला सांगायचं जर चिरिमिरी घ्या म्हणून. आम्ही काय बिंडो खाय का? 2 जणांना फोडलं घेतलं बाजूला, म्हटलं ऐका माझं संपवा इथल्या इथं काहीतरी चिरिमिरी घेऊन मिटवून टाका.
डुचक्याला चिरीमिरीचा अर्थच कळना. किती काय काय हातवारे करून समजावले. शेवटी त्यांनी ना एक डिक्शनरी काढली आणि अर्थ शोधायला लागला. त्यात अर्थ सापडला नाही म्हणून बाहेरून लय डिक्शनऱ्या मागवल्या. सर्जीराव त्यांच्याकडे चिरीमिरी या शब्दाला पर्यायी शब्दच नाही आहे. नाही, नंतर मग त्यांनी भारताच्या उच्चायुक्तांना फोन लावला. त्यांनी सांगितलं चिरीमिरी म्हणजे ब्राईब. ब्राईब म्हटल्याबरोबर ठोकल्या ना बेड्या माझ्या हातात. मी त्यांना म्हणलं अहो आमच्याकडे ब्राईब घेणाऱ्याला बेड्या ठोकत नाही आणि तुम्ही नुसतं नाव उच्चारलं तरी अटक करायला मला. कशाला झक माराला त्या उपिटात कढीपत्ता टाकायला गेलतीस तिकडे तू. त्याला त्या चाराण्याच्या कढीपत्त्यासाठी इथं लाखो रुपये बुडवलं तुम्हाला. तर जरा ओरडू नका. माझ्या जीवाला किती लागलंय ते मला माहिती आहे. ओ हे सगळे दंड भरले ते निदान मला कळले तरी काय काय दंड तर मी का भरले त्याच मला कळलेलं नाही. तुम्ही परक्या मुलकात काय केलेस तू. काय नाही मला कळलं पाहिजे कुठे दंड भरलेस काय. काय नाही मला सांगा पान खाल्लं आता पानाची पिंक थुकायची का गिळायची. असं कसं गिळता येईल तू काय लागतं त्याला. आता रस्त्यात थुकलेला बरं दिसत नाही म्हणून तिथे एक तळ होता पचकन थुकले. लय मोठा दंड घेतला. हो एकदा तर मी असा दंड भरला वळले तर परत दंड. कशाला वळायचं चुकीचं वळले असेल तू. वळताना दोन चार जणांशी पाडला असेल तू. अगं मी बघून वळावं किती वेळा सांगायचं तुला. अहो नाही एवढे दंड भरले होते त्याच्या इतक्या पावत्या झाल्या होत्या. म्हणलं काय करायचं वज म्हणून चुरगळा केला आणि फेकला रस्त्यात. मला म्हणलं दंड भरा. ती स्वित्झर्लंडची थंडी केवढी थंडी नाक गळायला लागलं. सोयीची जागा बघितल्यानंतर करून नाक शिंकरलं. भरला दंड सर्जरा. काय ना सर्जरा त्या दिवशी तुमची इतकी आठवण आली लय रडायले मी. त्या दिवशी पण दंड घेतला माझ्या कडून. यायला काय देशा येऊ नवऱ्याची आठवण आली म्हणून दंड काय घेतात तिथं याला काय अर्थ आहे. अहो नाही तुमची आठवण आली म्हणून मी अशी अंगणात फेऱ्या मारत होते. लयच आठवण आली म्हणून मोबाईलवर गाणी लावली मोठमोठ्याने. याद आ रही है याद आ रही है. सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणे मी त्यांचा म्हणून घेतला दंड माझ्याकडून. नंतर नंतर तर अशी पाळी आली की नुसती स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर बाहेर आले तरी दोन पोलीस मागून फिरायचे. इकडे वळले एक्सक्यूज मी भरा दंड. वळले एक्सक्यूज मी भरा दंड. इकडे वळले एक्सक्यूज मी भरा दंड. कायला इमे धक मारली तुला मी स्वित्झर्लंडला पाठवलं काय मर्यायचा फेराला जायला. स्वित्झर्लंड कसला स्वित्झर दंड आहे तो. आयला घरच्या घरी नागडा झालो मी. सगळे पैसे गेले माझे. सर्जरा आता काय करायचं. पोत आणून दे वाडग दे गावाबाहेर बसतो सकाळी तर भिका माग. काय करणार आता काय विचारलीस मला तू. इमे याद राख तर माझा प्लॅन ऐकून जर मध्ये पाय घातला तर. काय उद्यापासून मी रांड्याना सगळ्यांना आता टोल लावणार आहे गावामध्ये. सर्जरा काही बोलू नकोस तू. सगळं झालेलं नुकसान मी महिन्याभरात वसूल करणार. सगळीकडे टोल लावणार मध्ये आली सर याद राख. अहो असं काय मी तिकडे परक्या देशात जाऊन दंड भरला त्याचा भूरदंड आपल्या माणसांनी का म्हणून सोसायचा. त्यापेक्षा आपल्या पोराला बाहेर पाठवणार आहात ना शिकायला तर त्या परक्या देशातली शिस्त आणा आधी इथं. 2% जरी शिस्त लाभली तरी खूप होईलो सर्जरा. बघूया तुमची परदेशवारी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. अश्विन मॅम खूप सुंदर की हा जो सर्जीराव आणि इमल हा जो एक तुमचं जे एक लैला मजनू टाईप कपल झालेला आहे फेमस हीर रांझा वगैरे तसं आणि तुम्ही नेहमी काही ना काहीतरी एक छानसा संदेश देत असता तर आजही दिला आणि त्यामुळे मला हा खूप आवडला आणि महाअंतिम सोहळ्यासाठी ऍप्ट कम्प्लीटली परफेक्ट ऍक्ट. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच. जका मंगेश कदम इथे आलेले आहेत. मला त्यांची रिएक्शन घ्यायची आहे की त्यांना हा ऍक्ट कसा वाटत. ऋषिकेश आणि लीना त्यांचे परफॉर्मन्सेस मी नेहमी बघतो. आतापर्यंतचे सगळे एपिसोड मी बघितलेत म्हणजे बघावे लागलेत मला. माझी बायको म्हणून नाही परंतु ती अतिशय चांगली ऍक्ट्रेस आहे. जेव्हा लीनाला ऋषिकेशसारखं पार्टनर मिळाला तेव्हाच मी म्हटलं होतं की यांची जोडी जमणार आणि आज मी ते पाहतोय. आणि नुसतं लीना आणि ऋषिकेशच नाही तर इतर बाकीच्या सगळ्या ज्या जोड्या आहेत ही सगळी थिएटरची माणसं आहेत बेसिकली. आणखीन त्याच्यामुळे मला फार अभिमान वाटतो की हे टेलिव्हिजनवरचा हा जो शो आहे ते रंगवत आहेत आणि अशीच थिएटरची माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव कमवत आहेत हे पाहताना मला खूप आनंद होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता बघूयात की तुमचा इथला प्रवास कसा झालाय.
एबी प्लीज। ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत हुबाई फूच्या या पर्वात ही जोडी सगळ्यात फायद्याची ठरली। त्यांच्या स्वभावात फारसा नसला तरी विनोदात एक सैन्यकपणा आहे। दोन तारांना आपल्या परस्पर पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी 3642 वर्ष 7 महिने 3 दिवस 4 प्रहर 56 मिनिट 18.7 दशलक्ष पळे लागतात। किती खूप त्यांच्या स्वभावातल्या तिरकसपणाने अतिशयोक्तीची धरलेली कास हे त्यांचं अस्त्र। पण या जोडीमुळे फुबाई फूला एक वेगळा प्रेक्षक वर्ग लाभला यात वाद नाही। वेगवेगळ्या विषयांमधलं गांभीर्य टिपत त्यांनी महाराष्ट्राला विनोद गांभीर्याने घ्यायला भाग पाडलं। माझ्याच पैशावर हे घर चालतंय आणि तू मला छळायलेस। 150 रुपये काढा, 150 रुपये। 50 डेसिबलच्या वर आवाज गेला घराचा शिवाजी पार्क होतोय। 150 रुपये काढा। मोठाले चित्रपट आणि वर्तमानपत्रातील विनोदाच्या दर्जावरील दर्जेदार लेखन यातून वेळ काढून हुबाई फूसाठी लेखन आणि अभिनेता या दोन्ही भूमिका तितक्याच सशक्तपणे हाताळल्यात याबद्दल तुमचं दुहेरी अभिनंदन। अगागांग गांग काकाक गाह काघ काकाह अहाहंग खगांकांग कंकाग खग काकका मन ये लीना भागवत हुबाई फूच्या मंचावर माझा निभावच लागणार नाही, हे मला जमणारच नाही, हे मला झेपणारच नाही असं म्हणत आपण या मंचावर अवतरला होतात। सांगितलं होतं मी नाही करत आहे म्हणून, मी सांगितलं होतं की मला हे जमणार नाहीये, मला तुम्ही घेऊ नका, मला इथे बोलावू नका म्हणून। पण नंतर आपले असे काही अवतार दाखवलेत की आधीच्या लीना भागवत आपणच होतात यावर विश्वास ठेवणं कुणालाही झेपलं नाही। ही आपल्यातल्या त्या कलेची पोच पावती। विनोदाला कारुण्याची झालर असावी म्हणून नसेल कदाचित, पण स्वतःचे पाय मोडलेले असतानाही स्किट उभं करण्यासाठी तुम्ही केलेली उल्लेखनीय धडपड हा मंच कधीच विसरणार नाही। आणि आता पुरस्कार सोहळा। हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो प्रसाद ओक आणि उर्मिला कानेटकर यांना। जोरदार टाळ्या। सगळ्यांना माहिती आहे की हे उत्तम अभिनेते आहेत, लेखक आहेत, पण तितकेच उत्तम ते कुक आहेत आणि आम्हाला संपूर्ण पर्वात ते नारळाच्या वड्या आणतो करतो वगैरे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे तुम्हाला देण्यात येतोय हा नारळ, साखर आणि वेलची। ताट आमचं आहे। प्रसाद ओक यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा आणि आंब्याच्या वड्या सुद्धा तुम्ही बनवू शकता। यांच्या शब्दांनी सगळेच शब्दबंबाळ झाले, सगळे घायाळ झाले, पण त्यांच्या पार्टनर खरोखरच्या घायाळ झाल्या। त्यांनी बऱ्याच दुखापती करून घेतल्या, त्या पुढच्या पर्वात होऊ नयेत म्हणून त्यांना एक फर्स्ट एड बॉक्स देण्यात येतोय। मी उर्मिलाला विनंती करतो की प्लीज तुम्ही त्यांना हा बॉक्स द्या। आणि फ्रुटीतर्फे सुद्धा एक त्यांना गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे। थँक्यू सो मच प्रसाद, उर्मिला आपले आभार। थँक्यू, धन्यवाद।